संपूर्ण राज्यात एप्रिल मे महिन्यात पडलेला कडक दुष्काळ आणि त्यानंतर काही ठराविक भागांमध्ये झालेली अतिवृष्टीचा मोठा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये येणारी टोमॅटोची आवक तब्बल निम्याने कमी झाली असून मागणी कायम असल्याने दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 8 दिवसांपूर्वी 25 ते 30 रुपये किलो मिळणारा टोमॅटो आता 60 रुपये किलो एवढा झाला आहे. यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. कडक दुष्काळामुळे पावसापूर्वी होणाऱ्या टोमॅटोची लागवड झाली नाही. त्यानंतर जून महिन्यात तर पाण्याची सोय देखील नव्हती आणि पावसाने ओढ दिली. याचा नवीन लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर हे वाढले आहेत.